श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, आमच्या सानी भक्ती अँड आर्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरात श्री लक्ष्मी माता व सुखसमृद्धी नांदावी ह्यासाठी उपयुक्त माहिती सांगणार आहे। लक्ष्मीकारक असे उपाय, रोज सकाळी घर लवकर झाडून पुसून स्वच्छ करावे। रोज फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ व थोडे थेंब गोमूत्र टाकावे। ज्या परमेश्वराने आपल्याला सुखसमृद्धी द्यावी व संकटमुक्त करावे त्या देवासाठी घरात प्रथम छोटे का होईना देवघर किंवा देवारा तरी असावा। घरात रोज एका तरी सदस्याने किंवा सर्वांनी देवाचे स्तोत्रपठण व पोथी वाचन करणे आवश्यक आहे। घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ व सुशोभित असावे। घराचा उंबरठा रोज स्वच्छ पुसून शुभचिन्हांची लक्ष्मीची पावले किंवा गोपद्म रांगोळी काढावी। घराजवळ तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोप अवश्य असावे। रोज तुळशीसमोर संध्याकाळी तरी दिवा लावून शुभंकरोती म्हणावे। दिवे लागणीच्या वेळी देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करून सर्वांना सुखात ठेव अशी प्रार्थना करावी। सुगंधी उदबत्ती लावून भीमसेनी कापूर जळावा। देव घरात बसून किंवा दिवे लागणीच्या वेळी शिवा शाप किंवा कोणाबद्दल वाईट बोलू नये। सूर्यास्त झाल्यावर किंवा दिवे लागणीच्या वेळी घरात कधी केरकचरा काढू नये। घरातील रद्दी सामान व भंगार सामान यांची वेळेत विल्हेवाट लावावी। घरात येणाऱ्या प्रत्येक विवाहित स्त्रीस हळद कुंकू लावून नमस्कार करावा। नवविवाहित असेल तर तिची ओटी भरावी, ह्यामुळे घरात मांगल्य व सुखसमृद्धी नांदते। श्री स्वामी समर्थ।